इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचं महाडमधलं मनुस्मृती दहन आंदोलन आव्हाडांच्या अंगलट आल्याची सध्या चर्चा आहे. आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे आणि राज्यभरात आव्हाडांच्या विरोधात आंदोलन केलं जाईल. ठाण्यामध्ये 4 ठिकाणी आव्हाडांच्या विरोधात भाजप आंदोलन करणार आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आव्हाडांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. आणि सध्या ठाण्याच्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती संदर्भात आंदोलन केलेलं होतं आणि याच आंदोलनाच्या दरम्यान त्यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला. याच मुद्द्यावरनं ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे आणि आंबेडकरवादी संघटना सोबतच भाजप जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आक्रमक होऊन ठाणे परिसरात आंदोलन करत आहे. तर ठाण्यामध्ये आणि नाशिकमध्ये दोनही ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची ही थेट दृश्य आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांच्या ठाणे परिसरात असलेल्या निवासस्थानाबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवली गेली आहे. घडलेल्या प्रकारासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी काल सोशल मीडियावरती माफीसुद्धा मागितली पण त्यांच्या माफीनाम्यानंतरही भाजप त्यांच्याविरोधातल्या आंदोलनाबद्दल ठाम आहे आणि आज राज्यभरात जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर ठाण्यातल्या आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी सध्या आपल्यासोबत आहेत. ठाण्यामध्ये तीव्र आंदोलन अक्षय केलं जात आहे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात, काय परिस्थिती आहे? ठाण्यामधलं जे आंदोलन आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी केलं जात आहे. कोर्ट नाका परिसरातलं आंदोलन आहे आणि खरं म्हणजे या आंदोलनामध्ये आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकर हे देखील सहभागी होणार आहेत आणि बीजेपीचे माजी नगरसेवक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं म्हणजे ठाण्यात आज 4 ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं केली जाणार आहेत आणि ही जी आंदोलनं आहेत त्या आंदोलनामध्ये ठाणे शहरातलं हे कोर्ट नायकाचं आंदोलन आहे, एक आंदोलन कोपरीमध्ये आहे, त्याचबरोबर माझीवडा परिसरामध्ये एक आंदोलन आहे आणि एक आंदोलन जे आहे ते कळव्यामध्ये आहे. अशा प्रकारे भाजपकडूनच 4 वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करून जितेंद्र आव्हाडांचा निषेध हा व्यक्त केला जातो. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज पटा लावण्यात आलेला आहे, कारण की त्या ठिकाणी देखील आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी ठाण्यामधलं वातावरण जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस फौज लागलेले आहेत, आंदोलन घोट आहे आणि हे आंदोलन चिघळू नये यासाठी पोलीस हे ठिकठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.